इतकंच नव्हे तर आम्ही ज्यावेळी गावी जात असो खेड्यावर, त्यावेळी जात्यावर दळण दळताना असं म्हटलं जायचं बामणीने घात केला. आणि अनेक नेते खास करून रुपवते असतील हे विष घातलं, ताकात विष घातलं वगैरे वगैरे. पण हे जे कोणी विरोधक आहेत या प्रत्येकाचं दुखणं वेगळं आहे. लोक म्हणजे सर्व समाजात त्यांच्याबद्दल विष पेरलं गेलं होतं. नमस्ते, जय हिंद. और आप देख रहे हैं आकाश गाथा. सविनय, जय भीम. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या आयुष्याचे अनेक कंगोरे आहेत जे येणाऱ्या इतिहासाला नेहमी प्रेरणा देत राहिले. त्यांच्या वार्धक्याच्या उतरत्या काळामध्ये त्यांना खऱ्या अर्थानं समर्थपणे साथ देणारी त्यांची सूर्यप्रभा होती, त्या म्हणजे सविता माई किंवा माईसाहेब आंबेडकर. खरं तर या काळामध्ये समाजातनं असे काही गैरसमज निर्माण झाले आणि त्या मळभामध्ये ही व्यक्तिरेखा इतिहासाने जितकी सशक्तपणे दखल घ्यायला पाहिजे होती तितक्यापणे घेतली गेली नाही. परंतु कालांतराने त्यांच्या आयुष्याचे अनेक छोटे 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 भाग जे होते ते अभ्यासकांनी विचारवंतांनी अभ्यासले आणि पुन्हा एकदा इतिहासासमोर मांडले. डॉक्टर शारदा कबीर, अर्थातच बाबासाहेबांच्या द्वितीय पत्नी, सूर्यप्रभा सविताबाई भीमराव आंबेडकर या विजनवासातील व्यक्तित्वास समाजापुढे सकारात्मकपणे सादर करणारी आपण मौलिक ग्रंथनिर्मिती केली. त्यांच्यावरील गैरसमजाचं जाळं दूर करून आपण इतिहासाला या नायिकेची दखल घ्यायला भाग पाडले. सविताबाईंचा आपणास प्रत्यक्ष सहवास लाभला होता. बाबासाहेबांची अनेक हस्तलिखित पत्रं, त्यांच्या आठवणी आणि त्यांनी वापरलेल्या अनेक वस्तू सविताबाई जाता जाता आपल्या स्वाधीन करून गेल्यात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सहवासात या सविताबाईंच्या आत्मचरित्राचं शब्दांकन आपण केले, जे 6 पेक्षा अधिक भाषांमध्ये अनुवादित झाले. आपण पत्रव्यवहारातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे 2 खंड, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची निवडक भाषणं, समकालीन सहकाऱ्यांच्या आठवणीतील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चित्रमय जीवनी यांसारख्या अनेक ग्रंथांची निर्मिती करून बाबासाहेबांचं चरित्र आपण जतन करून ठेवले. आपल्याकडील या अनमोल वस्तूंच्या आधारे पुणे येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल अँड सिम्बोसिस संस्था, ऐरोली येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्युझियमची उभारणी करण्यात आपली महत्वाची भूमिका आहे. आजचे आकाशगाथाचे ब्लू सन्स आहेत ज्येष्ठ साहित्यिक, संशोधक, विचारवंत, लेखक विजयजी सुरवाडे. विजयजी सुरवाडे सर, जय भीम. जय भीम. सगळ्यात आधी आपणाला सविताबाईंच्या या 112 जयंतीनिमित्तानं खूप खूप शुभेच्छा. आणि पहिलाच प्रश्न उपस्थित करतोय की बाबासाहेबांच्या उत्तरार्धात सविताबाईंबद्दल समाजामध्ये अनेक अनाकलनीय असे गैरसमज होते, तर त्यात किती सत्य आणि किती तथ्य होतं? खरं म्हणजे मी देखील एक काळी त्यांचा कट्टर विरोधक होतो. विरोधक म्हणजे लहानपणापासून ते मनावर बिंबवलं गेलं होतं. इतकंच नव्हे तर आम्ही ज्यावेळी गावी जात असो खेड्यावर, त्यावेळी जात्यावर दळण दळताना असं म्हटलं जायचं बामणीने घात केला. आणि अनेक नेते खास करून रुपवते असतील हे विष घातलं, ताकात विष घातलं वगैरे वगैरे. तर साहजिक आहेत, मी 70 मुंबईत आलो. माईसाहेब 70 मुंबईत आल्या होत्या आणि त्यांचा शोध लावला 22 71 साधारणपणे. मध्यंतरीच्या काळात त्या या विजनवासात होत्या. विजनवासात होत्या, बरोबर आहे. कारण काय झालं की बाबासाहेबांच्या निर्वाणानंतर हे सगळं विष पेरलं गेलं आणि यात सगळी जी दुखावलेली माणसं होती त्या ठिकाणी आपण हे विचारात घेतलं पाहिजे की त्या नुसत्या बायकोन म्हणजे पत्नी नव्हत्या, तर त्या डॉक्टरसुद्धा होत्या. त्यामुळे त्यांच्या वेळेवर बंधनं ठेवणे, त्यांच्या जेवणा खाण्याला विश्रांतीला शिस्त लावणं हे त्यांचं काम होतं. त्यामुळे कुणीही कधीही उठून गेलं तर त्या अडवायच्या, भेटू देत नव्हत्या. हे साहजिक आहे, आपणही बघतो ना. पेशंट कुणी असलं तर आपणही बघतो घरामध्ये, बाधी झोपले आता नकार त्रास देऊ अशा प्रकारचं.
त्यात सोहनलाल शास्त्री जो होता हा तिथे विनामूल्य राहत होता. म्हणजे प्रत्येकाचं ते वेगळा विषय होईल फार मोठा, पण हे जे कोणी विरोधक आहेत या प्रत्येकाचं दुखणं वेगळं आहे, प्रत्येकाचं दुखणं वेगळं आहे. आणि मी देखील माईंचा तसा म्हणजे माझ्या डोक्यात तेच विचार होते. तर एक 22 करांनी पहिल्यांदा माईंना शोधली. आणि ही जितकी मंडळी आहे, राजा ढाले असतील, रामदास आठवले, नामदेव ढसाळ, अरुण कांबळे, हे किंवा ज्योतिकर रामदास, किंवा भारतातून जे काही लोक येतात येत होते त्या काळात, पॅंथरच्या काळामध्ये, तर त्या सगळ्यांच्या बैठकी ह्या 22 करांच्या घरी होत असत. आणि माईसाहेब त्यांच्याकडे येतात, कारण त्यांनी शोधून काढलं. पण माईसाहेब सुरुवातीला कबूल होत नव्हत्या. हां, कारण त्या मनावरती भीती होती ना एक प्रकारची, कारण त्या विजनवासामध्ये राहिल्या आणि सगळ्या लोक म्हणजे सर्व समाजात त्यांच्याबद्दल विष पेरलं गेलं होतं, जाणीवपूर्वक विष पेरलं गेलं होतं. त्यात मुख्य करून राजकीय नेते आणि व्यक्तिगतरित्या दुखावलेली ही सोहनलाल शास्त्री, शंकरानंद शास्त्री किंवा रट्टूसारखी मंडळी, त्यामुळे त्यांनी ते विष पद्धतशीर पुरवलं. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की 42 ते 56 बाबासाहेब दिल्लीत होते, म्हणजे मुंबईशी त्यांचा जवळजवळ इथल्या लोकांशी किंवा इथल्या लेखकांशी चरित्रकाराशी कुणाशी संबंध आला नाही. त्यामुळे जे काही रट्टू किंवा शंकरानंद शास्त्री किंवा सोहनलाल शास्त्री ह्या लोकांनी जे काही लिहून दिलं त्याच्यावर सगळे लोक विसंबून राहिले. आणि त्याचं आणि लहानपणापासून मी पण तेच ऐकले असल्यामुळे ज्यावेळी त्या म्हणजे 22 करांच्याकडे येणं जाणं सुरू झालं आणि मी 22 करांची माझी ओळख झाली होती चांगली, कारण त्यांनाही छंद होता फोटो गोळा करायचा. पण खास करून वीर स्टुडिओचे फोटो त्यांच्याकडे होते फक्त. पण माझा तो शोध सुरू झाला त्याचनं माझी त्यांची ओळख झाली. योगायोगाने ते आमच्या जिल्ह्यातलेच निघाले, त्यामुळे ते जास्त मला जीव लावायचे. सिनियर होते फार वयानं, मोठे होते आणि ते नेव्हीमध्ये कामाला होते. तर माईसाहेब त्यांच्या घरी यायच्या असंच अधूनमधून येऊन त्या थवानी या बैठकी ज्या व्हायच्या पॅंथरच्या त्या 22 करांच्या घरात होत होत्या. आणि या जितक्या लोकांच्या ओळखी झाल्या माईची म्हणजे इन्क्लुडिंग मी माझ्यासकट त्या 22 करांच्या घरी झालेल्या आहेत. तर मी असंच 22 करांच्याकडे अचानक गेलो एकदा, तर त्या ठिकाणी माईसाहेब आलेले बसलेल्या होत्या. तर मी ओळखलं त्यांना, पण माझ्या मनात ते लहानपणापासून होतंच ना द्वेष म्हणजे वहिनं मारलं हा एक मनामध्ये एक राग म्हणा, एक द्वेष म्हणण्यापेक्षा एक राग मनामध्ये. आणि माझं वय त्यावेळी 18-19 वर्षाचं असेल, मी वाटतं इंटरला किंवा फर्स्ट इयरला असेल त्यावेळी. तर ते इमॅच्युरिटी म्हणा किंवा एक ते दाबून ठेवलेली भावना म्हणा, पूर्वग्रह जो होतात तो अचानक उफाळून आला. आणि मी त्यांना स्पष्ट प्रश्न विचारला की आमचे लोक असे म्हणतात की तुम्ही बाबासाहेबांना मारलं, त्यावर तुमचं म्हणणं काय आहे? हे मी बोलून तर गेलो, पण नंतर मला भीती वाटायला लागली की आता या चिडतील, रागवतील वगैरे वगैरे. पण ते मला तुम्ही घाबरलो नव्हतं, विचारून तर गेलो, कारण ती इमॅच्युरिटी होती माझी. बरोबर, आय मस्ट ॲग्री, ॲक्सेप्ट केलं पाहिजे. तर त्या थोड्या वेळ गप्प राहिल्या, मला वाटलं आता या रागवतील माझ्यावर, हाकलून देतील मला तिथून. पण तसं काही झालं नाही. त्या क्षणभर गप्प राहिल्यानंतर किंचित स्मित करून म्हटल्या, अरे तू नवीन काय विचारतोस मला, वर्षानुवर्ष मी हेच ऐकत आलेली आहे. अच्छा, तिथे ते संपलं. पण पुढे झालं काय की हे जी बाब माईंकडे बघण्याची जी पॉझिटिव्ह दृष्टिकोन आहे त्याला खरा सुरुवात जी केली असते ती राजा ढालेने. ओके. आणि राजा ढाले हॉस्टेलला तर मी पण हॉस्टेलला होतो. तर खरी ही जी दृष्टी येण्याचं मेन कारण म्हणजे ते राजा ढाले. राजा ढालेमुळे माझी पण दृष्टी पॉझिटिव्ह होत गेली. आणि नंतरच्या काळात मग सगळे शोध सुरू झाले. नंतर किरांच्या मी जवळ होतो, किरांचं पण आत्मचरित्राचं काम मी केलेलं आहे, धनंजय किरांच्या, म्हणजे सगळं त्यांना पत्रव्यवहार असेल, त्यांचं पुस्तकं लावणं, संदर्भ, PhD थेसिस वाचून दाखवणं, त्यांचं आत्मचरित्राचं संपूर्ण लिखाण, हे सगळं मी केलेलं आहे. नाही मग सविता माई जर एवढ्या दुखावलेल्या होत्या तर मग ते आत्मचरित्र लिहायला तुम्ही त्यांना कसं भाग पाडलं? हां, नाही त्या खरं मी तयार नव्हत्या. आणि त्यातली आणखी वस्तुस्थिती अशी आहे की किरांना याची जाणीव झाली पहिल्यांदा, कारण कीर असतील यदींनी पण लिहिलं आहे, 12व्या खंडाच्या प्रस्तावनेत पण टाकलं आहे की पर्याय नव्हता ना. जे काही रट्टूने लिहून दिलं, जे काही शंकरानंदने किंवा सोहनलालने सांगितलं ते मान्य भाग यांनी त्यांनी गृहित धरलं की बरोबर आहे. वास्तविकवादी दुखावलेले होते आणि त्यांनी जे काही मांडलं ते माईच्या देशापोटी मांडलं, एक प्रकारे सूडभावनेतून मांडलं थोडक्यात म्हणता येईल. तर अशा प्रकारे मग किरांच्या मी कॉन्टॅक्टमध्ये आलो आणि किरांना ती जाणीव झाली, कारण किरांना ती मूळ प्रस्तावना त्यांना मिळाली बुद्ध आणि धम्माची, ज्यात बाबासाहेबांनी बुद्ध आणि धम्माचं संपूर्ण श्रेय डॉक्टर मालवणकर आणि माईसाहेबांना दिलं आहे. आणि निवड त्याच कारणामुळे ज्यावेळी तो 57 ग्रंथ निघाला त्यात ती प्रस्तावना गाळण्यात आली. आणि हे मला रेग्यांनी सांगितलं की त्यासाठी स्पेशल गव्हर्निंग बॉडीची मीटिंग झाली होती आणि त्यावेळी वाद इतका चालला होता, वातावरण इतकं तप्त होतं माईंच्या विरोधात, आणि ते पुस्तक येणं अत्यंत छापून तयार झालं होतं, फक्त प्रस्तावना तेवढी बाकी होती बाबासाहेबांची. तर त्यावेळी तसा निर्णय घेतला गेला की वातावरण असं आहे, कुणी कोर्टात गेलं तर या पुस्तकावर बंदी येईल म्हणून त्यांनी, आणि तो योग्य वाटतो मला आज,
त्यांनी त्यावेळी छापलं नाही, त्या परिस्थितीनुरूप त्यांनी तो निर्णय घेतला, त्यावेळी योग्य होता. कदाचित ते छापलं गेलं असं बुद्ध आणि धम्मांचं आपण तोंडही बघितलं नसतं किंवा तो ग्रंथ झाला नसता बाहेर आणि छापून तयार होता तो, फक्त प्रस्तावना बाकी होती. तर ह्याच आल्यानंतर किरांना ते जाणवलं आणि ते किर नेहमी मला म्हणायचे या बाईवर अन्याय झाला आहे. आणि ते म्हणत होते, त्यांना माहिती होते माईंच्या मी जवळ आहे, ते मला म्हणत होते की त्यांची अपॉइंटमेंट घेऊन द्या, मी त्यांची मुलाखत घेईन, त्यांच्यावर पुस्तक लिहीन. त्या बाईवर ते हा शब्द बाई वापरायची, त्या बाईवर अन्याय झालेला आहे आणि तुम्ही अपॉइंटमेंट घ्या. आणि ज्यावेळी हा विषय मी माईंच्याकडे काढला तर माई चिडल्याच माझ्यावर, त्या किरचं नाव घेऊ नको बोलले, तो त्यानेच काहीतरी लिहिलं आणि लोकांमध्ये आणखी गैरसमज पसरले. तर मी असं एक दोनदा झालं, पण मी परत आठवण केली की त्यांचा मूळ बघून मी आठवण करत होतो. पण एकदा तर इतक्या चिडल्या त्या माझ्यावर की त्या किरची वकिली करू नको तू असं त्या बोलल्या. पण झालं काय, नंतर पुढच्या काळात मग हळूहळू जसं त्यांचा मूळ, म्हणजे नंतर मग आम्ही माईचं आत्मचरित्राचं काम सुरू केलं होतं, त्याचा तो वेगळा कसं सुरू झालं ते वेगळा इतिहास आहे तो. पण त्याच्यामुळे झालं काय की माईंना माहिती होतं किरांचंच आत्मचरित्र मी लिहित आहे म्हणून, ते त्यांना माहिती होतं. पण नंतर नंतर त्यांचा मूळ बघून मी सुचवायला लागलो की माई हे बघा किर हे इस्टॅब्लिश झालेले आहेत आणि त्यांनी जर तुमच्या बाजूने तुमची भूमिका जर मांडली तर लोकांना पटेल ती, कारण ते इस्टॅब्लिश झालेले चरित्रकार म्हणून. व नंतर त्या तयार झाल्या, हरकत नाही म्हणे भेटूया. आणि त्या दरम्यान मग किर आजारी पडले, किर आजारी पडले आणि मरण पावले. तर मग माईंना मी तेच बोललो की तुम्ही तयार झाला असता तर आतापर्यंत तुमची भूमिका आली असती, नाहीतर हा डाग कायमचा राहील तुमच्यावर. ओके, त्यांनी त्यांच्या आठवणी तुम्हाला कथन केल्या, तुम्ही त्या शब्दबद्ध केल्या. हां, मग काय झालं की आता काय करावं, किर तर गेले. एक दिवशी मग त्यांच्या घरात मी काम करत असताना, घरातच काम करत असताना त्यांनी मला आवाज दिला आणि तोपर्यंत किरांचं चरित्र छापून बाहेर आलं होतं ऑलरेडी, ते माईंना माहिती होतं. एक दिवशी मी घरात त्यांचं काय फायलिंग बिलिंग करत होतो आणि त्या हॉलमध्ये बसल्या होत्या आणि मला त्यांनी आवाज दिला आणि म्हटले ए विजय ये इकडे बघ, तुला हे बघ मोत्यांच्या माळ्या. अच्छा, ये विजय ये इकडे बघ, हे या बघ मोत्यांच्या माळा. आणि त्याने ते असं फडफडवलं, असं पत्र जी होती ना अशी अशी धरून अशी त्यांनी फडफडवली. बाबासाहेबांनी ओरिजिनल पत्र ती बघून मी दंग झालो, मी पटकन ओळखले बाबासाहेबांचं हँड रायटिंग आणि एवढा बंच तो मोठा. मला खरं सांगतो मी त्या दिवशी रात्रभर झोपलो नाही आणि मी माईंना म्हटलं मला त्या दाखवत नव्हतं, नाही नाही म्हटलं मला बघू तरी द्या ना. तर मी काय होतं उत्सुकता असते ना, एखादं पत्र मी थांबून जायचो काय लिहिलं वाचायला, त्या लगेच ते चिडायचे तुला मी बघायला दिली आहे वाचायला दिली नाही आहे अशा म्हणायच्या. आणि मग त्यांचा मूळ बघून मग मी हळूहळू त्यांना सांगितलं माई साहेब तुमची भूमिका आहे ना अत्यंत गरजेचं आहे, कारण आता कारण ती प्रस्तावना आली हे मलाही किरांच्याकडनं कळलेलं होतं, कारण किर तेच म्हणत होते की या बाईवर अन्याय झालेला आहे. सर मला तेच विचारायचं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे वार्धक्याकडे झुकत होते, तर सविताबाई ह्या म्हणजे एक तरुण असून देखील त्यांच्या प्रेमात पडल्या, तर एक पती पत्नी म्हणून त्यांचे सहसंबंध कसे होते? खरं म्हणजे त्यात दोन गोष्टी आहेत. पहिली गोष्ट अशी की माईंची एक मैत्रीण होती, ती MBBSचा सोबत होती आणि विलेपार्ल्याला एक राव नावाचे म्हैसुरियन ग्रस्त होते आणि त्यांची बाबासाहेबांची मैत्री होती, ते लंडन स्कूलचे होते चांगलं म्हणजे मेरिटमध्ये आलेले होते. तर त्या मैत्रिणीला माईसाहेब कधी कधी भेटत जायच्या आणि बाबासाहेब वेळ मिळेल त्यावेळी त्यांच्याकडे जात असत विलेपार्ल्याला. तर अशाच एका ठिकाणी एकावेळी माईसाहेब ऑलरेडी आलेले होते आणि बाबासाहेब आले, मग त्यावेळी तिच्या मैत्रिणीचे वडील होते माईसाहेबांच्या, त्यांनी ओळख करून दिली की बाई कबीर शारदा कबीर MBBS करते. तर बाबासाहेब कौतुक वाटलं, कारण 1947 प्रत्यक्ष भेट झाली 47 साली त्यांची, माईसाहेब 37 MBBS आहेत. तर त्यांना ते बाबासाहेबांनी म्हणजे त्यांना कौतुकच होतं स्त्रियांच्या शिक्षणाबद्दल नेहमीच होतं, त्यांना कौतुकास्पद वाटलं. आणि योगायोगाने त्या रावची जी पत्नी होती तिला पण डायबेटीस होता, बाबासाहेबांना होताच होता. तर रावने सुचवलं की बा ते मालवणकरांच्या ट्रीटमेंटमुळे तिला आराम पडला आहे, तर तुम्ही मालवणकरकडे ट्रीटमेंट घ्यावी. योगायोगाने मालवणकरकडे ह्या असिस्टंट म्हणून काम करत होत्या माईसाहेब आणि मालवणकर त्या काळाला फार मोठा तज्ज्ञ मानला जायचा, MD होते ते. आणि मग त्या ट्रीटमेंटच्या निमित्ताने ज्यावेळी बाबासाहेब मुंबईत आले त्यावेळी मालवणकरच्याकडे जात असत ट्रीटमेंटसाठी, आणि माई असिस्टंट असल्यामुळे त्या सगळ्या सूचना देणं वगैरे वगैरे सगळं करत होत्या. त्यातनं त्यांचा परिचय वाढत गेला. त्यांनी स्वतः पत्रामध्ये सगळे संदर्भ आहेत, मी माईच्या पुस्तकात पण टाकले आहेत ते, त्या सगळ्या पत्रामध्ये त्यांनी असं सांगितलं की दिल्लीतल्या दोन नामवंत डॉक्टरांनी
मुद्दा मालवणकर नाही सांगत आहे मी, मालवणकर नाही आहे पिक्चरमध्ये, बाबासाहेबांच्या हँडरायटिंग मधली पत्र आहेत वापरली माईच्या पुस्तकात सुद्धा त्यांनी स्पष्टपणे म्हटलं. आणि ते दादासाहेब गायकवाडांनी त्यांनी लिहिलं, वराळींना लिहिलं, चित्रेंना लिहिलं, हे लिहिलेलं आहे बाबासाहेब स्वतः लिहिलेलं आहे. त्यांनी असं म्हटलं की दिल्लीचे दोन नामवंत डॉक्टरांनी मला तपासलं आणि त्यांनी मला फक्त दोनच ऑप्शन ठेवले आहेत, दोनच पर्याय ठेवलेले आहेत, एक तर दुसरं लग्न किंवा लवकर मृत्यू. अच्छा. हां, तत्पूर्वी कमलाकांत चित्रे वगैरे ह्या लोकांनी आग्रह केला होता त्यांना बाबासाहेबांना किंवा तुम्ही नर्स ठेवा एखादी, कारण काय त्यांना इन्शुलिन रोज घ्यावं लागत होतं. ओके. हां, आणि पथ्य पाळणी आणि प्रचंड प्रेशर होतं त्या काळात ना त्यांच्याकडे, त्यांच्यावर घटनेचं काम होतं, कायदेमंत्री पदाचं काम होतं, घटनेचं काम होतं, ड्राफ्टिंग कमिटीचं काम होतं, त्यामुळे त्यांना वेळेचं याचं कसलंच बंधन नव्हतं, पथ्य पाणी काही नव्हतं. असं म्हणजे शरीराची त्यांनी म्हणजे त्यांना काळजी जास्त महत्त्वाचं वाटत, बाबासाहेबांनी कधी शरीराची काळजी नाही घेतली त्या काळात. सविताबाईंनी कसं सांभाळलं तर झालं काय की त्या डॉक्टरांनी असं सांगितल्यानंतर बाबासाहेबांनी स्पष्टपणे लिहिलं आहे की बा तुम्ही मला म्हणत होते नर्स ठेवा, पण मी आणि मी ठरवलं होतं. आणखी त्याच्या आधी त्याने असं लिहिलं की यशवंतच्या आईच्या मृत्यूनंतर मी पुन्हा लग्न करणार नाही हे मी प्रतिज्ञा केली होती, रिझॉल्युशन शब्द वापरले त्यांनी. आणि आता डॉक्टरनी हे दोनच पर्याय ठेवले आहेत आणि मला तर घटना समितीमध्ये काम केलं, माझ्या लोकांचे हक्क मिळून द्यायला पाहिजे, जगायचं आहे, हां, त्यासाठी मला जगलं पाहिजे. आणि स्पष्टपणे एका पदात त्यांनी हे पण म्हटलं आहे की एखादी म्हणजे बाई नर्स म्हणून ठेवण्यापेक्षा आणि लोकांना वाद म्हणजे संशयाला कारण होण्यापेक्षा मी लिगली मॅरिड वाईफ करीन, तर मी माझ्याच प्रतिज्ञेचा मी गंभीरपणे आता विचार करत आहे. पण अशी स्त्री मिळणं मुश्किल आहे. तीन क्रायटेरिया असे होते, पहिला म्हणजे डॉक्टर असली पाहिजे, दुसरा म्हणजे ती स्वयंपाकात निष्णात म्हणजे तिला पथ्य पाणी कळलं पाहिजे, आणि तिसरं म्हणजे वयाला सूट झाली पाहिजे. आणि त्यांनी पुढे हे पण म्हटलं पत्रामध्ये की अशी स्त्री आपल्या समाजात सापडणं शक्यच नाही. बरोबर. दुसरी गोष्ट इतर समाजात ते शक्य नाही, कारण मी इतर समाजात कोणात वावरत नाही, त्यातल्या त्या स्त्रियांच्या ते मिरकू सहवासात वावरत नाही, त्यामुळे अशी स्त्री मिळणं मुश्किल आहे. परंतु सुदैवाने अशी एक स्त्री मला मिळालेली आहे आणि ती सारस्वत समाजाची असून डॉक्टर आहे आणि तिच्याशी मी लग्न करण्याचं ठरवलेलं आहे. त्यामुळे त्या लग्न ही गोष्ट नंतर ठरली, पण त्या बाबासाहेबांसोबत सिनेमाला जायच्या, चहाला जायच्या, माईसाहेब नेहमी आठवून सांगायचे, एकदा ताजला ते घेऊन गेले माईंना लग्नाआधी, तर माई म्हणले ते सगळे वेटर असे दुरून गमून लपून लपून पाहत होते की बरं हा माणूस कधी कुण्या बाईसोबत नाही आला आणि ही बाई कोण. हां, तर ते तसं त्याचं चालू होतं, सिनेमा बघायला जात होते ते, चहाला जात होते, कॉफीला जात होते, असं त्यांचं चालू होतं. आणि ज्यावेळी डॉक्टरांनी शेवटचा पर्याय दिला आणि मग त्या दृष्टीने त्यांनी ज्यावेळी विचार केला त्यावेळी त्यांना असं जाणवलं की ही स्त्री योग्य आहे, डॉक्टर पण आहे, विश्वास, हां, डॉक्टर पण आहे आणि स्वयंपाकात ते सारस्वत निपुणच असतात आणि एजला पण थोडंसं 18-20 वर्षाचा फरक होता, पण ते त्यांनी तीन गोष्टीच्यामध्ये बसते बाबाई. तर बाबासाहेबांनी ते फार कमी लोकांना माहिती आहे की बाबासाहेबांनी प्रपोज केलेलं आहे. अच्छा. हे जे म्हणतात माईसाहेबांचं असं होतं ते सगळं खोटं आहे, म्हणजे त्या भेटत होते, फिरत होते, ही गोष्ट बरोबर, ते एक मित्र म्हणून आणि डॉक्टर आणि पेशंट म्हणून, पण ही जी मागणी घातली ती पहिली बाबासाहेबांनी घातली. आणि ते पत्र आहे 25 जानेवारी 1948, 25 जानेवारी 1948 पत्र आहे. त्यात त्यांनी स्पष्टच म्हटलं आहे की मला डॉक्टरांनी असा पर्याय दिलेला आहे आणि मला मुश्किल आहे, मला कल्पना आहे की ही मोठी, परंतु त्यात माझ्या बायकोचा शोध मी तुमच्यापासून सुरू करतो. अच्छा. आणि तुम्ही नाही म्हटलं तरी मला काही त्याचं वाटणार नाही आहे, अशा प्रकारचं लिहिलं आहे. म्हणजे प्रपोजल पहिलं त्यांचं आहे. लग्न कसं झालं? हां, लग्न दिल्लीमध्ये. मग हे सगळं झाल्यानंतर माईसाहेबांनी, आता मी तर जवळ होतो माईसाहेबांच्या, वर्षानुवर्षे त्या येऊन राहत होत्या माझ्याकडे, 8-8 दिवस राहायच्या इथे रेगुलरली, म्हणजे 1984 पासून तर 2000 पर्यंत नियमितपणे माईसाहेब येऊन माझ्याकडे राहत होत्या, अक्का राहत होत्या. अनेकदा त्यांचे वाढदिवस तुम्ही ते साजरे केले? हां, नाही, एकच केला होता, अनेकदा म्हणण्याच्या अनेक केले, 2-3 केले आम्ही, बरोबर आहे, पण एक आम्ही भव्य प्रमाणात केला, तो त्यांचा 80वा वाढदिवस होता आणि त्यांना आम्ही कळू नाही दिलं, त्यांना आवडतही नव्हतं वाढदिवस. नाही, मुद्दा असा आहे की कदाचित कोण करणार त्यांचा वाढदिवस. बरोबर, बरोबर. त्यामुळे त्या रडल्या अक्षरशः त्या दिवशी, म्हणजे अशा आमच्या घरात 4-5 प्रसंग असे घडले, इतके भावनिक आहेत ते, की
ते म्हणजे जाणवतं की त्यांच्या आतमध्ये किती वेदना असतील, किती त्या सोसत असतील ते जाणवतं. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे बरेचसे त्यांच्या आयुष्याचे असे पैलू आहेत की ती माहिती नव्हते, जे तुम्ही तुमच्या आत्मचरित्रामध्ये म्हणजे त्यांच्या स्वयंपाक करण्याविषयी, त्यांच्या संगीताच्या आवडीविषयी, चित्रपट पाहण्याविषयीची, त्याबद्दल माईसाहेब तुम्हाला काय कोणते आठवण? मुद्दा असा याच्यामध्ये की त्यांना असं प्रेम मिळालंच नाही मुलाचं, संतती नव्हती. बरोबर. एक गर्भ धारणारी त्याची अबॉर्शन झालं, पण त्या माई म्हणायच्या ती झालं नाही, बरं झालं मूल, मी इतकं सोसते आहे, ते झालं त्याला किती त्रास झाला होता, मुलगी किंवा मुलगा कोणी असेल त्याला. माझ्याकडे त्यांचं ते हे नोटिंग पण आहे व्हायलिनचं, बाबासाहेबांनी स्वतः लिहिलेलं. ते त्यांना म्हणजे ती एक जिज्ञासा नेहमी राहायची प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक गोष्ट मला आली पाहिजे. ते एक प्रकारे म्हणतात ना, एक काय बौद्धिक हावरटपणा ज्याला म्हणून आपण, एक हा शब्द म्हणजे कदाचित ग्रहण हावरटपणा त्या अर्थाने नव्हे, पण ते एवढं की प्रत्येक गोष्ट मला आली पाहिजे. माई पण त्या सांगायच्या, प्रत्येक गोष्ट मला आली पाहिजे, ही त्यांची जिद्द राहायची. आता उदाहरणार्थ चित्र असू, शेवटी त्यांनी सुरू केली चित्रकला. त्या माडेलगेकरच्याकडून मूर्तिकला शिकायला घेतली आणि त्या अटीवर त्यांनी ते सेटिंग दिली. माडेलकरांनी पुतळा तयार केला बाबासाहेबांचा, तर त्या अटीवर की मला शिकवते. आणि त्यांची अशी इच्छा होती की मिलिंद परिसरामध्ये बुद्धाच्या नागसेन वगैरे अशा मूर्त्या करून जागोजागी लावाव्या, ही बाबासाहेबांची कल्पना, आणि म्हणून त्यांना ते मूर्तिकला पाहिजे होती. तर माईंच्याकडे इंटरनॅशनल ड्रायव्हिंग लायसन्स होतं आणि मी बऱ्याच वेळा मी रिन्यू केलं आहे स्वतः ते. अच्छा. तर ते म्हणजे ते त्या आधीपासूनच होतं ना, मी नंतरच्या काळात ते केलं, पण तुला येते ड्रायव्हिंग मला पण आली पाहिजे, आणि त्याप्रमाणे त्यांनी प्रयत्न पण केले. बाबासाहेब त्यांच्याकडे ड्रायव्हिंग पण शिकायचं. हां, ड्रायव्हर आणि माईसाहेब दोघे बसून मग ते रस्त्यावर निघायचे दिल्लीला आणि सकाळच्या वेळी, आणि ते मॉर्निंग वॉकवाले लोक राहायचे बरेचसे. तो व्हायचं काय की आता बाबासाहेबांचं वय, त्यांचं आजारपण, पायाला सूज, त्यामुळे ते क्लच आणि हे पटापट त्यांना होत नव्हतं. तर त्यांनी काही दिवस प्रयत्न केले आणि व्हायचं काय की डॉक्टर आंबेडकर गाडी शिकता आणि लोक कुतूहलानं जमावून जायचे, मग त्याला ते आणखी अकोड व्हायचं. आणि माईसाहेब सांगायच्या, त्यांना सांगितलं ब्रेक दाब तर ते क्लच दाबायचे, क्लच दाब म्हणलं ब्रेक दाबायचे, ते वयानुसार सांगितलं. पण जिज्ञासा किती शिकण्याची, म्हणजे चित्रकला झाली, मूर्तिकला झाली, स्वयंपाक झाला. माईंना कितीतरी गोष्टी माईंना त्यांनी शिकवल्या. माई सांगायचे आणि ते इतके म्हणायचे मसाला इतका बारीक वाटला पाहिजे की डोळ्यात घातला तरी समजला नाही पाहिजे. हे बाबासाहेब माईंना नेहमी होतं. आणि अनेक संवादकारांच्या आठवणीमध्ये आहे, शिवराजांच्या पत्नीसाठी त्यांनी स्वतः स्वयंपाक केला होता, हे निलांबर शिवराजच्या मिसेससाठी त्या मुंबईत आल्या होत्या, त्या यायच्या आधी त्यांनी स्वयंपाक करून ठेवला. त्याच्यानंतर नाशिकचे पवार आहे, त्यांच्या पण आठवणीत आहे, काही कामानिमित्त ते आले होते, तर संध्याकाळी ते यायच्या आधी बाबासाहेब कोर्टातून आले आणि त्यांनी स्वयंपाक करून ठेवला. बघा म्हणजे किती मोठे पण आहे. माईसाहेबांनी बाबासाहेबांना लिहिलेल्या पत्रांच्या ठेवा, म्हणजे ते मोत्याच्या माळा ज्या म्हणत होत्या, त्याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे कोणकोणत्या आठवणी जाता देऊन गेल्या? ते नाही, पेन दिला होता मला त्यांनी, पतवल्यानंतरही परत नेऊन दिला, आणि तो अरुण कांबळे घेऊन गेला नंतर. अच्छा. एका इंटरव्ह्यूमध्ये त्यांनी दाखवलं तोच पेन. Okay. मी आणलं होता कल्याणला इथे. Okay. अनेक लोकांना दाखव बघितलं. तुमच्याकडे कोणत्या कोणत्या वस्तू येतात? माझ्याकडे त्यांचं म्हणजे हे डेंचर आहे, डेंचर आहे, बटन आहेत, काही चष्म्याचे 2-3 फ्रेम आहेत, काचा आहेत बऱ्याच, त्यांच्या लेटर हेडचे जे ब्लॉक्स आहेत ते आहेत, व्हिजिटिंग कार्ड्स आहेत, ते नी गुडघ्याला ते लावतात ना, नी कॅप ती आहे, असे माईसाहेबांनी दिला. काय काही क्रॉकरी आहे. तुम्हाला काय वाटतं की खरं तर बाबासाहेबांच्या उत्तरार्धामध्ये ही एक नायिका होती ज्यांनी त्यांना सांभाळलं, पण इतिहासात त्या उपेक्षितच राहिल्यात का? उपेक्षित त्याला कारण काय, जे मुख्य कारण असं आहे की नॉर्मली असं होतं की माणूस गेला की त्याचा उत्तराधिकारी बायको असते. येस. आता त्यावेळचे जे सगळे ॲम्बिशियस हे नंतर दिसतं आहे आपल्याला, हे नेते किती ॲम्बिशियस होते, प्रत्येकाने गट काढले नंतर. आणि माईसाहेब जर नजर नेत, नॉर्मली असंच असतं ना, मुलगा किंवा हो हो बायकोकडे नेत होता, माई सुशिक्षित होत्या, त्यामुळे ह्या लोकांना ती भीती होती. जर आणि माई कडक होत्या स्वभावाला, ती कोणाची मुलाच्या ठेवत नसत. त्या नेहमी मला पण म्हणायच्या, आपण को क्या किसी से लेना ना देना फिर किसको क्यों डरना, असं नेहमी म्हणायच्या त्या. त्यामुळे कधी भिडभाड ठेवत नव्हत्या. म्हणून दुसरी त्याने अरे तुले बोलल्या कोण रे, अरे काय याचं नाव, याचं नाव काय विसरल्या त्या म्हणजे. आणि सांगित त्यावेळी मला नवल वाटतं डायरेक्ट बोलल्या, त्यावेळी त्यांचंच राज्य होते, ते मुख्यमंत्री होते, ते बोलले ते मातोश्रीची हुकूम चालणार नाही, तू इथे बोलतोय ते करून दाखव, तू मातोश्रीचा. तुम्ही ज्याप्रमाणे आता माईसाहेबांचा इतिहास जगापुढे आणतायत,
आता लोकांची ही विचारधारा बदलते, त्यांच्याबद्दलची मतं बदलते, सकारात्मक दृष्टिकोन समाजात निर्माण होतोय, त्यांचे जयंती उत्सव आता साजरे व्हायला लागले. बरोबर आहे. तर कोणते साहित्यिक आहेत की वेगवेगळ्या लिखाणातून आता माईसाहेब सकारात्मकपणे जगासमोर मांडायला लागले आणि कोणतं साहित्य असं निर्माण व्हायला लागलं? त्याला मुख्य म्हणजे जे माईंचं आत्मचरित्र मी केलं ते, आणि नंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या सावलीचा संघर्ष. तर तुमचं आत्मचरित्र मला वाटतं 6 भाषांमध्ये अनुवादितही झालंय. नाही, ते सांगतो. तर झालं काय की ते त्याची 5वी आवृत्ती निघाली. आता मार्केटमध्ये 5वी आवृत्ती आहे मराठीची. माई असताना पहिली निघाली होती, 16 आम्ही दुसरी काढली आणि 13 नंतर त्याची आता 5वी निघालेली आहे. मीन टाईम प्रोफेसर खान म्हणून आहेत, नदीम खान अमरावतीचे, विश्वास पाटलांच्या सगळ्या कादंबऱ्या त्यांनी भाषांतरित केलेल्या आहे. आणि ते राजेंद्र आपले रामचंद्र गुहाचे मित्र आहेत, म्हणजे एवढी मोठ्या माणसाची त्याची त्यांची ओळख आहे. आणि त्यामुळे त्यांनी ते स्वतः मला अप्रोच झाले. त्यांना ज्यावेळी कळलं की माईसाहेबांचं आत्मचरित्र ते इंग्रजीत आलं नाही, ते स्वतः मला अप्रोच झाले आणि कुठलीही अपेक्षा न करता ते म्हणले मला पैशाची अपेक्षा नाही, रॉयल्टी नको, काही नको, मला तुम्ही फक्त परवानगी द्या इंग्रजी करायची. आणि त्यांनी पेंग्विनशी बोलणी केली आणि पेंग्विनने ते काढल्यामुळे ते आता जगभर गेलं. आणि जगवी एकाने आजच येऊन गेला माझ्याकडे दुरुस्त, त्यांनी कन्नडामध्ये केलेली आवृत्ती. त्याच्यानंतर पेंग्विनने काढली. आता पेंग्विनने काढल्यामुळे आणखी 6 भाषेत ते येत आहे. आणि मी सगळ्यांना ब्लाइंडली परमिशन दिली आहे की बा तुम्ही छापा बिंद अगदी, म्हणजे त्याला कुठल्याच प्रकारचं आडकाठी नाही आहे. पुस्तकात जी काही दिसतं आहे तुम्हाला, ते विजय गवारेचं पुस्तक असेल, सुखदेवींची पुस्तकं असतील इंग्रजी मराठी, त्याच्यानंतर अनेकांनी जी काय आता लिहिली आहे किंवा आपले जब्बार पटेल देखील तुमची मला वाटतं भेट घ्या. तीन चार वेळा ते आले इथे आणि माईंची पण भेट मीच त्यांना त्यांची घालून दिली. अनेक बैठकी झाल्या आमच्या, म्हणजे त्यांना ते समजून घ्यायचं होतं अलीपूर रोडला कसं होतं, किती रूम होत्या, कशा होत्या, म्हणजे त्या दिल्लीतलं कसं वातावरण होतं किंवा कशा प्रकारे चर्चा व्हायच्या. अनेक बैठकी झाल्या आमच्या. आणि त्यावेळी जब्बार पटेल शिवाजी पार्कला ते पारपी हॉटेल तिथे थांबायचे आणि तिथे आमच्या बरेच वेळा भेटी व्हायच्या. जब्बार इथे 3 येऊन गेले माझ्या घरी, म्हणजे माईंनी आग्रह धरला की हा येईल. कारण काय, माईंना नाही म्हटलं तर थोडा कुठेतरी ही धाकधूक होती. बरोबर. की हे लोकांनी एवढं रान पेटवलेलं आहे तर त्याचं रिफ्लेक्शन तिकडे यायला नको. काही नेमकं रिफ्लेक्शन म्हणण्यापेक्षा नेमकं काय त्यांची भूमिका, त्यांच्या त्यांना कसं प्रेझेंट केलेलं आहे हे कळावं म्हणून माईंनी आठ त्यांना सांगितले की या विजय येईल माझ्या वतीनं. आणि मग मला माईंनी ते सांगितलं की बघ तिच्यामध्ये काय लिहिलंय काय ते. जाता जाता तुम्हाला काय वाटतं की नवीन पिढीने आता सविता माईंच्या एकंदरीत चरित्राकडे कशा दृष्टिकोनातलं पाहिलं पाहिजे? मी म्हणजे खूप ही नवीन पिढी आहे ही बायस नाही आहे पहिली गोष्ट. आणि मी अमेरिकेत गेलो, अमेरिकेत खूप तरुण पोरपोरी अनेक म्हणजे अनेक कार्यक्रम झाले. कारण 17 नोव्हेंबर अवसर मूल्य माझा सत्कार घडून आला तिथे न्यूयॉर्कमध्ये, त्यावेळी पण तरुण पोरपोरी आली होती बरीचशी, तर ती अशी बायस नाही आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्या असंच थिंकिंग जे त्यांचं आहे ते वेगळ्या प्रकारचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला दृष्टिकोन आपल्या पुस्तकांमधून व्यक्त केलाय की जो समाज जी व्यक्ती आपला इतिहास जाणते तीच नवा इतिहास निर्माण करू शकते. विजय सुरवाडे यांच्या सांगण्यातून अनेक गोष्टी अशा समोर आल्या की जो इतिहासाच्या कुठेतरी त्यावर मळब साचलेलं होतं आणि ते आता दूर होतंय. नवीन पिढी नव्याने सविताबाई समजून घेत आहेत. जितका आदर आम्ही इतर नायिकांना देतो, इतर मानवांना देतो, तितकाच आदर आपण सविताबाईंबद्दलही येत्या काळामध्ये निश्चितच जनतेच्या मनामध्ये, इतिहासाच्या मनामध्ये निर्माण होईल. आदरणीय ज्येष्ठ साहित्यिक विजयजी सुरवाडे, आपलं खूप खूप आभार की आपण खूप महत्त्वपूर्ण माहिती आकाशगाथाच्या निमित्तानं चळवळीच्या या योगदानासाठी दिली. आपले खूप खूप धन्यवाद. जय भीम. धन्यवाद.